सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वाशिंबे या छोट्याशा गावातील प्राध्यापक रामदास झोळ या ध्येयवादी तरुणाने ग्रामीण भागात तंत्र व उच्च शिक्षण त्याचप्रमाणे KG to PG शिक्षण देणारी दत्तकला शिक्षण संस्था उभारून ग्रामीण भागातील युवकांसाठी दिवास्वप्न असणारे तंत्र शिक्षण प्रत्यक्षात आणण्याची किमया केली आहे. ग्रामीण भागातल्या मुलांसाठी काहीतरी करावं ह्या उद्देशाने मग मी तिथे भिगवण या ठिकाणी मी जागेची निवड केली, जेणेकरून पुणे विद्यापीठ मुलांना करमाळा किंवा या ठिकाणच्या मुलांना पुणे विद्यापीठाशी संलग्न कोर्सेस मिळावेत म्हणून मी भिगवण या ठिकाणी स्वामी चिंचोली एक गाव आहे त्या ठिकाणची मी जागेची निवड केली आणि तिथे मग 2007 पासून कामाला सुरुवात केली. आपल्याला जे जे कोर्सेस चालू करायचे त्याला लागणारे AICTE नियमाप्रमाणे शासनाच्या नियमाप्रमाणे जे बांधकाम असेल जागा असेल त्या पद्धतीने मी 2007 पासून कामकाज चालू केलं. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे त्यांनी उभारलेल्या दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये औषध निर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, CBSE स्कूल तसेच SSC स्कूल त्याचप्रमाणे KG to PG अभ्यासक्रमाचे तब्बल 4 ते 5 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शेतकरी कुटुंबातील प्राध्यापक रामदास झोळ यांनी पुणे विद्यापीठामध्ये गणित विषयामध्ये MSc पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते पुण्यामधील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक पदी रुजू झाले. परंतु ग्रामीण भागातील तंत्र शिक्षणाची दयनीय अवस्था त्यांना अस्वस्थ करत होती. आज आपण पाहिलं तर जवळजवळ 90% संस्था 95% म्हणायला सुद्धा काही हरकत नाही की ह्या शहरालगत आहेत. ग्रामीण भागात शैक्षणिक संस्था काढणाऱ्यांची संख्या कमी आहे. मी वातावरण पाहिलं की ग्रामीण भागातल्या मुलाला ती त्याच्याजवळ शैक्षणिक संस्था मिळत नाही आहे म्हणून मी ग्रामीण भागात विचार केला. पुण्यात शिक्षण झाल्यानंतर मग मी तिथे मॉडर्न कॉलेजला मी 1-6 महिने मी तिथे जॉब केला आणि त्याच्यानंतर मग माझं सिंहगड इन्स्टिट्यूट जे पुण्यातलं नावाजलेलं इन्स्टिट्यूट आहे त्या ठिकाणी माझी निवड झाली ॲज अ लेक्चरर म्हणून. मग तिथे मी 1-6 ते 7 वर्षे नोकरी केली. मग तिथे नोकरी करत असताना मला एक नवले सरांचं मी पाहिलं तिथं की त्यांनी कशा पद्धतीने उभा केलेला आहे. त्यांनी एक उजाड माळरानाचं एक आज चांगल्या शैक्षणिक स्वरूपात त्यांनी ते उभा केलेलं आहे शैक्षणिक संकुल तिथे. मग तिथली ती प्रेरणा घेऊन मला पण असं वाटलं की आपण सुद्धा ग्रामीण भागात काहीतरी केलं पाहिजे. झोळ यांनी आपल्या पत्नीच्या साथीने दत्तकला शिक्षण संस्थेची स्थापना 2008 मध्ये केली. भिगवण या ठिकाणी त्यांनी भाडे तत्वावर जागा घेतली आणि त्या ठिकाणी केवळ 125 विद्यार्थ्यांसह संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. या दरम्यान त्यांनी स्वतःची वडिलोपार्जित शेती देखील गहाण ठेवली आणि दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे 30 एकर उजाड माळरान विकत घेतले व आता या माळरानाचे नंदनवन झाल्याचे आपण पाहतो. संस्थेमध्ये दळणवळणाच्या सुविधा, प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र इमारत, तज्ज्ञ प्राध्यापक, सुसज्ज ग्रंथालय, मुले व मुलींसाठी वसतिगृह, संगणक प्रयोगशाळा, स्पर्धा परीक्षा विभाग, कॅन्टीन, नोकरीसाठी प्लेसमेंट सेल अशा अनेक सुविधा या संस्थेने दिल्या आहेत. केवळ 125 विद्यार्थ्यांसह सुरू केलेला हा प्रवास जर पाहिला तर याचा विस्तार आज मोठ्या प्रमाणात झालेला पाहायला मिळतो. या संस्थेमध्ये आज सुमारे 4 ते 5 हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. झोळ यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना गौतम स्मृती फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय विद्याभूषण पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे संजीवनी फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय शिवभूषण व समाजभूषण पुरस्कार, त्याचप्रमाणे सह्याद्री बिझनेस ग्रुपच्या वतीने सह्याद्री शिक्षण रत्न पुरस्कार, नवभारत एज्युकेशन पुरस्कार व अलीकडेच त्यांची महाराष्ट्र राज्यातील तंत्र शिक्षण प्रवेश प्रक्रिया समितीमध्ये सदस्यपदी निवड झाली आहे. तसेच अखिल भारतीय स्तरावरील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ सेल्फ फायनान्स इन्स्टिट्यूशन न्यू दिल्ली या संघटनेत त्यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन पुणे DTE code 6628 ऑफर्स BE, ME, MBA, MCA अफिलियेटेड टू सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी नाक अक्रेडिटेड.